आज दररोजच्या जेवणात असलेल्या हायब्रिड खाण्यामुळं माणसाच्या शरीरात एक प्रकारे विषच भिनत असून परिणामी कधीही न ऐकलेले आजार वाढतायत. त्यासाठी लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यानं हायब्रिड बियाणं पेरणी आणि रासायनिक खतांचा वापर न करता विषमुक्त अन्न सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी प्रयत्नशील राहून अस्सल जातीच्या गावरान बी बियाण्यांची लागवड करावी असं आवाहन राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या बीजमाता राहीबाई पोपरे यांनी केलंय. नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय आणि यशवंत सामाजिक प्रतिष्ठान आयोजित माझं झाड अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बीजमाता राहीबाई पोपरे, माजी सभापती सुनीताताई गडाख, विभागीय अधिकारी जितीन साठे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बीजमाता राहीबाई आणि सुनीताताई गडाख यांच्या हस्ते 1600 वृक्षांचं विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं. बीजमाता राहीबाई यांनी आपला जीवन प्रवास थोडक्यात उलगडून सांगत आपण शेणखत, गांडूळ खत आणि गायीच्या गोमूत्रापासून पिकांवर फवारा करत कशा प्रकारे देशी बी बियाणांचं संवर्धन केलं याविषयी माहिती दिली आहे. ए शांत बस रे.